अनिता गजलकर या चॅनलवर टेक्नॉलॉजी विषयक तसेच वर्ग 8वा मराठी इतिहास भूगोल आणि विज्ञान विषयांचे संपूर्ण स्वाध्याय उपलब्ध आहेत। स्वाध्याय इयत्ता 10वी विषय मराठी व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन। प्रश्न पहिला, टिपा लिहा। अ व्युत्पत्ती कोशाचे कार्य। व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय। व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय। अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश। व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढील प्रमाणे चार प्रकारे चालते। एक, मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे। दोन, विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो, हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे। तीन, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात। भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे। चार, भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात, हे अर्थातील बदल स्पष्ट करणे। आ, शब्द तयार होण्याचे विविध प्रकार। शब्द तयार होण्याचे विविध प्रकार। दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून, उदाहरणार्थ इंग्रजीतून आलेले ऑफिस, पेन, टेबल इत्यादी शब्द। दुसऱ्याच्या भाषेतल्या शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारातून, उदाहरणार्थ डॅम्बिस्ट याचे जुन्या मराठीतले डॅम्बिस हे रूप। दोन वेगवेगळ्या भाषांतील शब्द आणि प्रत्ययांचे मिश्रण करून, उदाहरणार्थ फारसी ना हा उपसर्ग अधिक पास हा इंग्रजी शब्द बरोबर नापास। प्रत्यय आणि उपसर्ग लागून, उदाहरणार्थ वारकरी प्रतिसाद। प्रश्न दुसरा, खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा। व्युत्पत्ती कोश निर्मितीचा ठराव। निर्मितीची जबाबदारी। निर्मितीसाठी अर्थसहाय्य। त्याचे प्रकाशन। व्युत्पत्ती कोश एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण व्युत्पत्ती कोशाची मदत घेतो। व्युत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा केव्हा कुठे निर्माण झाला हे तर कळतेच, परंतु अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे हेही कळते। असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल। 1938 साली मुंबई येथे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते। स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला। कृपा कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली। बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी अर्थसहाय्य केले व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली। अखेर 1946 साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले। प्रश्न 3, पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा। व्युत्पत्ती कोश, शब्द अनेक, अर्थ एक। उदाहरणार्थ जल, नीर, तोय, पाणी। शब्द एक, अर्थ अनेक। उदाहरणार्थ पान, झाडाचे पान, पर्ण, पुस्तकाचे पान, पृष्ठ। शब्द अनेक, अर्थ एक। माय, माता, जननी, जन्मदात्री। आई। जल, नीर, जीवन, तोय। पाणी। शब्द एक, अर्थ अनेक। सर, शिक्षक, डोके। मान, सन्मान, शरीराचा अवयव। खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा। इनामदार, धारदार, गल्लोगल्ली, घमघम, अचूक, हुबेहूब। आंबट चिंबट, मुलुकगिरी, धबाधब, शिष्टाई, अनाकलनीय, हुरहुर। हिरवा हिरवा, मधून मधून, रस्तोरस्ती, दांडगाई, उपहार, तीळ तीळ। शिलाई, लुटू लुटू, वट वट, संशयित, बेशक, मागोमाग। उपसर्ग घटित शब्द अचूक, अनाकलनीय, उपहार, बेशक। प्रत्यय घटित शब्द इनामदार, धारदार, मुलुकगिरी, शिष्टाई, दांडगाई, शिलाई, संशयित। अभ्यस्त शब्द गल्लोगल्ली, घमघम, हुबेहूब, आंबट चिंबट, धबाधब, हुरहुर, हिरवा हिरवा, मधून मधून, रस्तोरस्ती, तीळ तीळ, लुटू लुटू, वट वट, मागोमाग। नमस्कार, मी अनिता दिगंबर गजलकर। मागील 2 वर्षापासून मी इयत्ता 8वी व इयत्ता 9वी वर्गाच्या विषयांचे स्वाध्याय व्हिडिओ अनिता गजलकर या चॅनलवर अपलोड करत आहे। अनेक विद्यार्थ्यांनी कॉल करून तसेच चॅनलवर कमेंट देऊन इयत्ता 10वीच्या स्वाध्याय व्हिडिओची मागणी केलेली आहे। दिनांक 22 मार्च 2020 पासून मी ही सिरीज सुरू केली आहे। लवकरच इयत्ता 10वीचे सर्व स्वाध्याय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील।